महाराष्ट्राची हास्य जत्रा हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे। या कार्यक्रमातील हास्यवीर त्यांच्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवतात। अनेक कलाकारांना याच कार्यक्रमातून लोकप्रियता मिळाली, तर गुणी अभिनेत्री वनिता खरातही हास्य जत्रेतून घराघरात पोहोचली। वनिता खरात अलीकडेच विवाह बंधनात अडकली आहे। वनिताने तिचा बॉयफ्रेंड सुमित लोंढे याच्यासोबत 2 फेब्रुवारी रोजी लग्नगाठ बांधली, तर वनिता आणि सुमितच्या लग्न सोहळ्याची सर्वत्र विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली। कोळीवाड्याची रेखा म्हणून वनिताचे स्किट चांगलेच गाजतात। तर हास्य जत्रा या शो मधील अनेक कलाकार चित्रपटांमध्येही पाहायला मिळतात। अशातच प्रियदर्शनी इंदलकर हिचा ती फुलराणी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय। या चित्रपटाचं प्रियदर्शनी जोरदार प्रमोशन करतेच आहे, मात्र एका हास्य जत्रेतील स्किट दरम्यान वनितानेही फुलराणीचं प्रमोशन केलेलं पाहायला मिळतंय। स्किट दरम्यान प्रियदर्शनी आणि वनिता खरात यांची सासू सुनेची जोडी असते। त्यात प्रियदर्शनी वनिताला आमची आई म्हणजे झेंडू आहे झेंडू असं म्हणते। यावर वनिता म्हणते, काय म्हणलीस, हा झेंडू तुझ्यावर बसला ना तर पाकळ्या अशा कळम कळम करून निच्चा पडतील। हा बोलली मोठी फुलराणी, माझ्या नादाला नको लागू बया, नाहीतर मग जगामगा मला बघा ना, झेंडू बसला पाकळ्या बघा असं होईल मग, असं म्हणत प्रियदर्शनीची खिल्ली उडवते। या स्किटचा प्रोमो प्रियदर्शनीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करून तुझं काय करायचं गवण्या असं कॅप्शन दिलंय। तर तुम्हाला हास्य जत्रेचं हे भन्नाट स्किट आवडलं का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। मला थोडंसं सांगायचं होतं ताई। काय हो? काय माझी पोर बापाविना पोर आहे, काय 2 वर्षाची होते तेव्हा हे गेले ना आमचे, घरात असं कोणीच पुरुष माणूस नाही, मी एकटी बाई माणूस, त्यामुळे काय लग्नाची बोलणी करायला ना माझा एक भाऊ आहे, मानलेला भाऊ आहे, तो यायचा होता, बस नाही येणार होता, पोहोचला नाही, एकदा त्याची आणि तुमची गाठभेट झाली असती तर बरं झालं असतं। काय आमच्या घरात त्याचं मत फार महत्वाचं आहे। नाही आता काय आपलं नातं जुळलंच आहे तर होत राहतील गाठी भेटी, नाही का होत राहतील, होत राहतील। काय हो, कुठे असतात ते? कोकणात असतो। कोकणात? कोकणात कुठं? चिपळूण। चिपळूण? चिपळूणला? तुम्ही पण चिपळूणचे का? नाही नाही छे, मी कुठली, नाही नाही वाटत नाही म्हणून विचारलं। कशाला विचारता ना गप्पसा। हॅलो हॅलो हॅलो, अरे हा तू फोन तर उचल, तू फोन तर उचल, तू फोन उचल, मग तुला बघ, नाही तर मारेल तुला मी, तू फोन उचल मामा। अरे गौऱ्या, अरे तुझी बायको पण आहे, तुम्ही काय करताय हे मामा? दादा मामा, मामे सासरे? नाही नाही माझा सख्खा मामा, नाही नाही माझा मानलेला भाऊ, माझा मानलेला मामा, माझे सख्खे मामे सासरे। आता मी सांगतो, आता मी सांगतो, माझा भाचा, मी याचा सख्खा मामा, ही माझी मानलेली बहीण, ही माझी मानलेली भाची, ही माझी सून, मी हिचा मामा सासरा, सगळे आपले, सगळे आपले। नमस्कार, ओळख तुम्ही वा वनिता वा। गौरी आता काय? आता काय नाही, आता जे होईल ते फक्त बघत राहायचं। दादा इकडे काय? दादा ही बाई इथं काय करते? ही बाई इथं काय करते? अरे माझं जाऊ दे, तू इथं काय करतोय? माझं सोड, तू इथं काय करतेस? तुझं तू सोड, मी का सोडू? तू मला विचारायचं नाही, मी इथं काय करते? टाकू नको दादा, तुला माहित नाही मी सोड ना दादा। दादा दादा, अरे असं काय करतो? अरे विहीण बाई आहेत आपल्या त्या, हो हो, आणि ते माझे हे दत्तोजी पंत। मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका।